आवाज आहे का फक्त मला? जळगाव स्ट्रीट फूड मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज कुठे आलोय आपण? आज आलो आहोत मजेदार ऑमलेट खायला. खूप भारी बनवतात दादा हे. 15 वर्ष आली असते इथे व्यवसाय करतायत. जी गर्दी दिसते ती गर्दी म्हणजे प्रेम आहे. म्हणजे विचार करा किती छान यांचं असेल एकंदरीत सगळं. त्याच्यामुळे मजेदार ऑमलेटला यायचं कसं तर समोर अगदी समोर नेहरू चौक आहे. नेहरू चौकाच्या अगदी अलीकडे हे दादा व्यवसाय करतात. खूप मेहनत घेतात. गेली 15 वर्ष व्यवसाय करतायत, मेहनत घेतायत. त्यांच्यासाठी पटकन एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण की यार 15 वर्ष मोठी गोष्ट असते, लक्षात ठेवा 15 वर्ष. भैया नाम क्या आपका? मोहसिन खान. मोहसिन खान कितने साल से भैया के साथ? 5-6 साल. क्या बात है. हे दादा जेवढी मेहनत घेतात तेवढेच हे देखील मेहनत घेतात. त्याच्यामुळे दोघं भारी आहेत. दोघांसाठी एक सबस्क्रिप्शन बनत आहे. पटकन आता बघा कसं म्हणते प्राइस. इसका कॉस्टिंग क्या भैया? इसका कॉस्टिंग क्या है? अंडा राइस. ये कितने का है? 45 रुपये ना? 40 रुपये. आपण त्या वडापावचा आपण पहिला व्हिडिओ केला होता, एकदम पहिला. त्याच्या अगदी बाजूला असं म्हणालो होतो मी. त्याच्यामुळे इथे पटकन यायचंय तुम्हाला खायचंय आणि पुन्हा पण यायचंय. आवाज आहे का? काय भारी येतो. ठीक आहे का? असे आपण बाईक घेतात. अच्छा कितने झालो आपले? 15 साल. चार बघा फक्त. याला प्रेम म्हणतात. याला प्रेम म्हणतात. ये पूरा एक बॉइल का दो बॉइल का? दो बॉइल. अच्छा कितने का ये? ये 60 रुपए का. अच्छा क्या है? खाने में अच्छा लगता, खिलाने में अच्छा लगता है. क्या बात है. आपका स्पेशलिटी क्या है? सब है, ऑमलेट है, कुलची है, हाफ फ्राई है, बेंजो है, बॉइल फ्राई है. अच्छा क्या मंत्र अभी है? अंडा बोल. अंडा बोल जी. शर्मा रहे क्या बोलने को? दोन हजार 9 पासून मी येतोय. यांच्याकडे येत आहे? हो. आणि यांच्याकडेच येता? यांच्याचकडे येतो. ना यांच्याचकडे फक्त भुर्जी या बँजो वगैरे असं काहीचे म्हणजे टेस्टी गोष्टी ते आम्ही खातो. क्या बात आहे. हो. आणि याचा टेस्ट असा आहे या एरियामध्ये ना कुठेच मिळणार नाही. एकदा आलं की परत परत याल? परत परत 100% येणार. क्या बात. हे बँजो बनवलं भैया? बँजो आहे. बँजो फक्त बघा यांच्याकडे किती मेहनत रोज घेतात. 15 वर्ष तिथे उभे आहेत ते. तर म्हणजे मला आवड आहे वेगवेगळ्या ठिकाणी खायची. तुम्हाला पण सांगतो या इथे एकदा खाल तर इथेच याल. नाही प्रत्येक गोष्ट असं प्रेमाने असतं हा. इकडे प्रेमाशिवाय काहीच नसतं. थोडं तेल लावलं पावाला. हे आता पलटी होणार आहे.
क्या बात है, तो ना सांगितलं होतं ना पलटी होणार, झालं पलटी। अंडा राईस लागतो इथे, आपण बघतोय तेल, कांदा, मसाला, मीठ, तिखट। ये क्या भैया? ये अदरक लहसुन पेस्ट। अच्छा, ठेसा बेटा, जिंजर और पाव दे। तिखट, मीठ, मसाला, मसाला, तेल, तेल, सब कुछ बरोबर के मन लगा देना। बघू शकतो आपण, हे जे शीत आहे भाताचं, तो कुडतं आहे, थोडं गरम तापला आहे तवा। समोर अजून एक बॉईल भुर्जी बनते आहे, भैया आपको कितने साल हुआ? 15 साल हो गए यहाँ पे। अच्छा, मैं क्या बोल रहा था, आप 15 साल से मेहनत कर रहे हैं, जो नए नए लड़के रहेंगे जिनको बिजनेस करना है, क्या बोलेंगे उनको, करना कि नहीं करना? तो करना चाहिए ना, लेकिन हाँ भैया घराची मेहनत बघा, कांदा पटकन कापला जातो, क्या बात आहे। काही प्रिपेअर या, पोटभर घेऊन जा। फुल बिर्याणी घ्या, ये ले जा का भैया, सीखे कहाँ से आप? यहाँ से। भैया ने सिखा रही है? 5 साल में इतना सब कुछ ये मेरे को सिखाओगे क्या? आओ ना, तुम भी सिखाएंगे तुम्हारे। रोजन डरी पर लोगे ना मेरे को? लेकिन बहुत बढ़िया भैया, चलन बगल कितनी जास्ता मेहनत की, तो दादा खूब भारी है। नाम क्या आपका? मोहसिन खान। मोहसिन खान भैया, ये सोयाबीन है। अच्छा, ये कितने की है? 15 की है। अच्छा, अंडे के साथ 25 रुपए की है। सोयाबीन बिरयानी, क्या बात है। और वो क्या बन रहा है आपके सामने? ये बॉयल अंडे की भुर्जी बन रही है। अच्छा, भाई स्टाइल भारी है लेकिन आपका, क्या बात है।